नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत BCS जे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स आहे तो सोपा आहे की नाही। मला बरेच जण विचारतात कमेंटमध्ये की BCS सोपा आहे की नाही, त्यांच्याच्यानं होईल की नाही, ते एक लो लेवलचे स्टुडंट आहे किंवा ॲव्हरेज लेवलचे स्टुडंट आहे तर त्यांच्याकडून होईल की नाही। तर चला बघूया आज याच व्हिडिओमध्ये की BCS सोपा आहे की नाही। जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ मी आपल्या माय मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेत आणत असतो। तर चला बघूया, तर जो BCS आहे ना तो खूप सोपा आहे। मी असं का म्हणत आहे सोपा आहे, कारण याच्यामध्ये ना जास्ती तर पार्ट जो आहे तो प्रोग्रॅमिंगचा असतो, म्हणजे तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस कोडिंग वगैरे शिकवलं जातं, त्यामुळे एकदम सोपा जातो BCS, काहीही प्रॉब्लेम येत नाही। कारण जर तुम्हाला जर प्रोग्रॅमिंगमध्ये इंटरेस्ट असेल, कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्हाला जास्ती तर पार्ट तोच असतो प्रोग्रॅमिंग कोडिंग वगैरे, तर जास्ती तर तुम्ही कम्प्युटरवरतीच बसलेले असता BCS मध्ये, त्यामुळे तुम्हाला एकदम सोपं जाईल, काही कंटाळा वगैरे येणार नाही, काही प्रॉब्लेम पण येणार नाही। पण जर तुम्ही म्हणत असाल तर समजा तुमच्याजवळ काय काय गोष्टी पाहिजे जर BCS सोपा जायला, त्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स आणि बेसिक इंग्लिश। आता बेसिक मॅथमॅटिक्स का पाहिजे, पहिल्या दोन सेमिस्टर जे असतं, पहिलं सेमिस्टर दुसरं सेमिस्टर, यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असतो, तो एक प्रोग्रॅमिंग लॉजिक बिल्डिंग बिल्ड करण्यासाठी महत्त्वाचा असतो, त्यात तेवढं बेसिक मॅथमॅटिक्स येणं गरजेचं आहे। आणि बेसिक इंग्लिश, असं नाही की परफेक्टच आली पाहिजे, पूर्ण इंग्लिश आली पाहिजे असं काही नाही आहे, फक्त बेसिक इंग्लिश आली पाहिजे, कारण जो BCS आहे तो पूर्ण इंग्लिशमध्ये, तसं सिलेबस जे आहेत ना ते पूर्ण इंग्लिशमध्ये, पुस्तके वगैरे तुम्हाला सगळे इंग्लिशमध्ये राहील, जे ॲन्सर लिहायचे तुम्हाला एक्झाममध्ये ते पण इंग्लिशमध्येच लिहावं लागतात, तर तेवढी बेसिक इंग्लिश आली पाहिजे की ज्याद्वारे तुम्हाला जे उत्तरे लिहिणार आहे तुम्ही परीक्षेमध्ये तर ते त्या चेक करणाऱ्याला कळाले पाहिजे, बस एवढंच। तेवढी बेसिक इंग्लिश आली पाहिजे, नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, BCS एकदम सोपा जाईल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला।